नमस्कार मित्रांनो, कुळाने घेतलेल्या जमिनीची किंमत कशी ठरविली जाते? जर एखादी व्यक्ती कायदेशीर कुळ असेल तर शेतजमीन न्यायाधिकरणाने जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम कलम 32 ग प्रमाणे कुळाने द्यावयाची जमिनीची किंमत ही ठरवली जाते. येथे साधे कुळ, कायम कुळ, संरक्षित कुळ याबाबत वेगवेगळी ही किंमत ठरू शकते. जसे कायम कुळाच्या बाबतीत शेत जमिनीच्या खंडाच्या 6 पट रक्कम अधिक कृषक दिनी येणे असलेल्या खंडाची रक्कम असल्यास अधिक कुळाने न भरलेल्या परंतु जमीन मालकास भरावास लागलेल्या महसूल उपकराच्या रकमा अधिक कृषक दिनापासून कलम 32 ग प्रमाणे जमीन खरेदीची किंमत ठरविण्यात येण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी खरेदीच्या किमतीवर दर साल दर शेकडा 4.5% इतके होणारे व्याज व यांची बेरीज. तसेच संरक्षित आणि साध्या कुळांच्या बाबतीत येथे शेतजमिनीच्या आकारणीच्या 20 पटीहून कमी नाही व 200 पटीहून जास्त नाही एवढी किंमत अधिक जमीन मालकाने बांधलेले बांधारे, वास्तू, लावलेली झाडे यांचे मूल्य अधिक कुळाने न भरलेल्या परंतु जमीन मालकाला भरावे लागलेले उपकराच्या रकमा अधिक कृषक दिनापासून कलम 32 ग प्रमाणे जमीन खरेदी करण्याची ठरवलेली किंमत व किंमत ठरविण्यात येण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी खरेदी किंमत दर साल दर शेकडा 4.5% इतके होणारे व्याज व वरील सर्वांची बेरीज. तसेच कुळाने जर जमीन मालकास नुकसान भरपाई पोटी काही रक्कम दिली असेल व जमीन मालकाने त्या जमिनीवर काही झाडे वगैरे लावलेली असतील व तेथून जमीन मालकाने काही उत्पन्न घेतले असतील तर ती किंमत खरेदीमधनं वजा करण्यात येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.